छोटस झबलं शिवणार आहे किंवा मी चार पदर घेतले आहे, नऊची घडी घेतलेली आहे आणि उंची तुम्हाला हवी त्यानुसार, कारण आपण वरती नाडीच बांधणार आहोत, शिवलेस येणार आहे, तर हे तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। मी आता हे 15 ठेवते, 15 15.5 15.5 ठेवली आहे मी उंची। आता हे आपण 4.5 इंच शोल्डर घेणार आहोत, हे बघा 4.5। तुमचं छोटी रुंदी काही असेल तर तुम्ही हे दोन्ही 4.5 घ्यायचंय आणि मुंडा पण आपल्याला 4.5 इंच घ्यायचंय। तर इथे आपण चौकोन करूया, हे बघा शोल्डर आता पुन्हा मोजूया 4.5 आणि मुंडा आपला 4.5। तर फक्त आपल्याला इथे अगदी सोपं आहे, कोणालाही जमेल ते, हा मुंड्याचा आकार दिला आपण की फक्त हे कट करायचं आपल्याला, काहीही गळा रुंदी वगैरे टाकायची नाही आहे। तर आता मी हे कट करून घेते, जरा थोडंसं जास्तीचं आहे, सरळ येण्यासाठी मी असं करत आहे। आणि आता आपण हा मुंड्याचा आकार करू, अशा प्रकारे झालंय आपलं कटिंग। तर हे असं मी डबल कापड इथे ठेवलंय, जे आपलं हे माप असेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि थोडे इथे एक्स्ट्रा आणि थोडे इथे एक्स्ट्रा, जसं तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता। हे आपण इथे करून ही पट्टी काढून घेऊया एक नाडी बनवण्यासाठी। तर ही मी रुंद काढणार आहे, तर मी अंदाजे काढत आहे पण तुम्हाला दाखवते मी किती इंच काढलेली आहे। 2 इंचाची घेतलेली आहे आणि अशी मी 21 आहे, पण हे डबल आहे, अशा प्रकारे आपण घेतलेली आहे। कटिंगसाठी मी अशा क्रॉसमध्ये पट्ट्या काढलेल्या आहेत, तर अशा प्रकारे हा त्रिकोण आला की त्यालाच हे असं जोडून घेणार आहे, अशी मी लांबलचं पट्टी तयार कर। चला तर मग आपण आधी इथे मुंड्यापाशी पायपिंग लावून घेणार आहोत, तर हा घ्यायचा आहे पाट आणि इथे ठेवू मी अशी इथे पट्टी लावून घेणार। क्रॉसमध्ये काढा म्हणजे व्यवस्थित बसली जाते। कट करूया आणि इकडे पण लावून घेऊया, बघा असं फोल्ड करून पुन्हा हे फोल्ड करायचं, म्हणजे इकडून पण ये ती छान येते आणि इकडे पण। तर ह्या खाचीमध्ये आपण टिप मारून घेऊया, अगदी सोपं आहे। ह्या आधीही माझे झबल्याचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये पायपिंग वगैरे कशी करायची ती छान मी अगदी सविस्तर दाखवलेली आहे, पट्ट्या कशा काढायच्या त्या पण सांगितलेल्या आहेत, टोपड्याचे पण व्हिडिओ आहे, ते पण तुम्ही नक्की पाहू शकता। असं फोल्ड करून आपण हे पूर्ण करू, तर अशा प्रकारे आपलं छानसं झालेली आहे। त्याच टाईप आपण इकडे लावून घेणार आहोत, अशा प्रकारे आपलं मुंडा, दोन्ही मुंड्याची साईड आणि ह्या पार्टच्या पण दोन्ही मुंड्याच्या साईड पायपिंग करून झालं आहे। तर आपण हे उलटसुलट पाहून हे इथे थोडंसं फोल्ड करून पुन्हा हे 1.5 इंचासाठी आपण हे फोल्ड करून घेणार आहोत, यामध्ये नाडी घालायची आहे। तर हे असं घेऊन इथे आपण ठेवून इथे जरा पक्कं करायचं आहे आपल्याला आणि हे असं फोल्ड करू, अशा प्रकारे 1.5 इंचाची विट्टी फोल्ड करू शकता, नाही अर्धा इंच, अशा प्रकारे आपलं हे थोडंसं फोल्ड करून 1.5 इंचाची पट्टी आपली फोल्ड करू, इथे पण करायचं आहे व्यवस्थित, आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे। त्याचप्रकारे आता हा दुसरा पार्ट आहे, तोही उलटसून पाहून घ्या आणि तो पण इथे थोडंसं करायचं फोल्ड आणि त्याच्या एवढंच अंतर घ्यायचं आणि ते इथे पण आपण टिप मारून घेऊया। अशा प्रकारे आपली हे ते फोल्ड करून झालंय, हे पण फोल्ड करून झालंय। तर आता आपण हे 2 मिनटं बाजूला ठेवूया आणि ही पट्टी घेतली आपण कापून, ती उलटसुलट पाहून जी आतली बाजू आहे ती वरची बाजू आहे ती आतमध्ये ठेवायची आहे। असं फोल्ड करून इथे थोडीशी टिप मारणार आहोत आणि आलं टोकाला की आपण हा फिरून घेणार आहे कापड, जी आपण फ्रॉकला नाडी वगैरे बांधतो तसं टाईप। पट्टीला पण अशी आणि अशी टिप मारून घेतली, तर तिथे असं करायचं आहे,
हे असं, किंवा पेन वगैरे घालू शकता, पिन वगैरे। तर मी आता पेन घालते आणि असं असं करून घ्यायचं, काढायचं बाहेर आणि पलटी होतो कापड। हे आपण पलटी करून झाली, आता पेन काढून घेऊया। तर आपला एक पार्ट आहे, त्यावर हा दुसरा ठेवायचा आणि आपण इथून साईडने जोडून घेणार आहे। तर तुम्हाला जर फ्रॉकचा असा आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, असं थोडंसं आतून हे करायचं असं। थोडं साकार देते मी येण्यासाठी। तर आपण दोन्ही साईडला टिप मारून घेतलेली आहे। आता हा जो आपला घेर आहे तिथे आपण हे फोल्ड करून घेणार आहे कापड। अशा प्रकारे इथे फोल्ड करूया। एक फोल्ड करायचा आहे थोडासा आणि नंतर घ्यायचा आहे जो जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार पट्टी ठेवू शकता। मी एवढी ठेवती, एक बोट आहे। तुम्हाला हाईट आवडत असेल तसं ठेवू शकता। आपण हा गोल राऊंड जोडून घेणार। अशा प्रकारे आपण खालून पट्टी मारून घेतली, हे पलटी करून घेऊया पूर्ण तयार। इथे मुंडा, हे इथे आपले पट्टी घालायची आणि हा पार्ट असा। तर आपण ही नाडी केलेली आहे, त्याचे दोन पार्ट करणार आहोत। तर ही तुम्ही जास्त कमी करून घेऊ शकता। दोन पार्ट केलेत, आपण एक हे करूया, पिन घेऊया। पिनाच्या साह्याने इथे हे करायचं आहे आणि इथे आपण फोल्ड केले, इथे ही आपण ओन घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण घेतलं, हे कमी जास्त करू शकतो। आता तुम्ही कॉटनचं कापड घ्या, म्हणजे त्या छान घड्या अशा प्लेटी इथे छान दिसतात। तर मी जे माझ्याकडे आत्ता उपलब्ध आहे ते तुम्हाला व्हिडिओसाठी मी दाखवलेलं आहे अशा प्रकारे। आणि हा आपण घालू हे दोन्ही असे नाडी बांधून हे करू शकतो, इथे फूल बांधूया। साधा सिम्पल फ्रॉक आहे आणि अशाच तुम्ही छोटं माप घेऊन एखादं छानसं छोटंशा बाळाला झबलं अगदी साध्याच पद्धतीने शिवून घेऊ शकता। जर तुमचं बाळ जलमलेलं बाळ असेल तर तुम्ही ही 5 इंचाची 6 इंचाचीच घडी घ्या आणि हे डोक्यातून इझी घालता येतं आणि छान बसलं जातं। आणि जरा आगळं थोडंसं लूज असतं हे, तर अशा प्रकारे हे झबलं तयार झालं आहे, छोटीशी फ्रॉक तयार झालेली आहे। आपण आता नाडीचं टोपडं शिवणार आहोत। तर जेवढी तुमची घडी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता। मी आता हे 7 इंच घेणार आहे आणि हे आपण 7 आणि असं 7 घेण्याऐवजी जे खाली फोल्ड करायचं आहे त्यामुळे आपण 1 इंच जास्त घेणार आहोत, म्हणजे 8 घेऊया 7 ऐवजी। इथे पण 8 हे करूया। तर हा चौकोन आहे तो कट करून घेऊया आपण। अगदी साधं सोपं आणि पटकन होणारं टोपडं आहे। तर पहिल्यांदा आपण इथे साईडचं दोन्ही साईडला फोल्ड करून घेणार आहोत। इकडच्या बाजूला पण करून घेऊया। थोडंसं घ्यायचं आहे, जर तुम्ही आस्तर लावणार असाल तर पलटी करून घेतलं तरी चालू शकतं। तर मी आता साधं सिम्पल पटकन, तुम्ही हे असं थोडंसं फोल्ड करून हे एवढं 1/2 इंचाचं घ्यायचं आहे, हे असं घ्यायचं आहे आणि आपल्याला टिप मारायची। तर इथे सुरुवातीला पक्कं करायचं आहे। आणि सरळ हे टिप मारून इथे पक्कं करूया। हे बघा, दोन्ही साईडला दुमडलं, खाली आपण हे केलेलं आहे। तर आता असं करायचं आहे आणि आपल्याला इथे टिप मारायची, टिप मारूया। तर पक्क करू, टिप मारून घ्यायची। आपण इथे टिप मारून घेतली, इथे कोपऱ्याला टिप मारली आहे, तिथून 1 इंचावर आपण मार्किंग करणार आहोत। 1 किंवा 1/2 घ्या, 1/2 इंच घेतलेला आहे आणि इथून असा थोडासा
गोलाकार द्यायचा आहे टोकड्याला, असं थोडासा आकार द्यायचा. तर मी इथूनच असं घेऊन, तर हे असं घेऊन हा फक्त आकार द्यायचा आहे आपल्याला, थोडंसं असं गोलाकार द्यायचं. आणि हे बघा आपलं टोपडं पलटी करूया. अशा प्रकारे आपलं टोपडं झालं आहे. ती कापडली आहे त्याच्याबरोबर ह्या मापाची, इथपर्यंत आलं आहे. आणि तुम्हाला जेवढी नाडी हवी आहे त्यानुसार घेऊ शकता. हे आपण फोल्ड करणार आहोत. हे असं फोल्ड करायचं आहे, असं फोल्ड करून हे असं करायचं. आणि हे आपण सरळ असं मारून घेणार आहोत. हे बघा नाडी झाली आपली तयार. ती पिनमध्ये घ्यायचं आहे आणि आपण इथे फोल्ड केलं आहे खाली, तिथे हे घालायचं. म्हणून आपल्याला थोडीशी नाडी पातळ बनवायला लागेल आणि इझी जाईल असं. तर हे तुम्ही थोडंसं जास्त पण घेऊ शकता. तर ह्याच्यात ओवून घ्यायची आपल्याला. हे बघा असं टोपडं होतं ते. नाडी हे मी परफेक्ट करून घेते. नाडीसाठी आपण हे कापड असं घेणार आहोत. त्रिकोण मी आपले सर्वसाधारण कापले, मध्ये ठेवून हे असं करून इथे आपण टिप मारून घेणार आहोत. आणि फक्त खाली खेचायचं आहे. अशा प्रकारे तयार झाले. इकडच्या साईडला पण करून घेऊया. बघा हे असं टोपडं येतं, परफेक्ट बसतं. कारण हे आपण कमी जास्त करू शकतो माणेपाशी. हे नाडीचं झबलं आणि हे छोटंसं नाडीचं टोपडं. आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.